आहारामध्ये जेव्हा पौष्टिक घटकांचा समावेश नसतो तसेच शारीरिक हालचाली कमी असतात व आहारामध्ये फास्ट फूडचं अतिसेवन असतं, अशा वेळेस पचनसंस्थाही हमखास बिघडली जाते व त्यामधूनच होणारा त्रास म्हणजे बद्धकोष्ठता। नमस्कार, मी डॉक्टर गौरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे, याला वैद्यकीय भाषेमध्ये कॉन्स्टिपेशन असं म्हणलं जातं। शौचविधीच्या वेळेस जेव्हा त्रास होत असतो, होणारा मल हा कडक असतो व मल त्याग करताना वेदना ह्या होत असतात। जो मल नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडणे आवश्यक आहे, त्या क्रियेमध्ये त्या कार्यक्षमतेमध्ये बदल होतो, ती कार्यक्षमता कमी होते, अशामुळे शरीरामध्ये टॉक्झिक वाढले जातात। कारण मल त्याग केल्यानंतर शरीरातले बरेचसे टॉक्झिक हे मलावाटे बाहेर पडत असतात। जेव्हा शरीरामध्ये टॉक्झिक वाढते तेव्हा शरीरामध्ये अनेक आजारही निर्माण होत असतात व वारंवार जर कॉन्स्टिपेशनचा म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पुढे जाऊन तुम्हाला मुळगाल होणे तसेच फिशर, भगंदर अशा अनेक समस्या जडू शकतात। त्यामुळे बद्धकोष्ठतेवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे बद्धकोष्ठतेवर उपचार म्हणून होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये जे बायोकम्बिनेशन येत आहे त्याचं नाव आहे बायोकम्बिनेशन नंबर 4। हे औषध तुम्हाला असणारी बद्धकोष्ठता ही कमी करते। यामध्ये एकूण 4 प्रकारची औषधं घातलेली आहेत। याच्यामध्ये नॅट्रम मोराट्रिकम हे 3x पोटेन्सीमध्ये आहे, कल्केरिया फ्लोरिका हे सुद्धा 3x पोटेन्सीमध्ये आहे, तसेच सिलिशिया हे सुद्धा 3x पोटेन्सीमध्ये आहे व शेवटचं काली मोराट्रिकम हे सुद्धा 3x पोटेन्सीमध्ये घातलेलं आहे। अशी एकूण 4 प्रकारची औषधं घालून हे औषध तयार झालेलं आहे। या बायोकम्बिनेशन नंबर 4 जी औषधं घातलेली आहेत ती कोणत्या लक्षणावर काम करतात ते पाहूयात। याच्यामधलं पहिलं औषध आहे काली मोराट्रिकम, जे ह्यामध्ये 3x पोटेन्सीमध्ये आहे। हे औषध जेव्हा तुम्हाला पोट साफ होत नाही व त्यासोबत पोटदुखी असते तसेच होणारा मल हा मातकट पांढऱ्या रंगावर असतो, अशा समस्या या औषधामुळे कमी होतात। दुसरं आहे नॅट्रम मोराट्रिकम, हे सुद्धा 3x पोटेन्सीमध्ये आहे। शौचविधीला गेल्यानंतर होणारा मल हा कडक असतो, तसेच शौचविधी झाल्यानंतर त्यांना आघात होत असते गुदाच्या ठिकाणी, त्यातून रक्तस्रावसुद्धा चालू होतो, ही समस्या या औषधाने कमी होते। तिसरं औषध आहे कल्केरिया फ्लोरिका। यामध्ये पेशंटला असणारा जो मल आहे तो कडक आहे, तसेच गुदाच्या ठिकाणी त्यांना खाज येत असते व पोटामध्ये गॅस धरला आहे अशी भावना असते, ही समस्या या औषधामुळे कमी होते। व शेवटचा आहे सिलिशिया। जेव्हा शौचविधीला ती व्यक्ती जात असते त्यावेळेस तिला फार वेळ बसावे लागते, तरीही त्यांचं पोट साफ होत नाही, पूर्णपणे पोट साफ झालं आहे असं त्यांना वाटत नाही, ही समस्या या औषधामुळे कमी होते। म्हणजे एकूण 4 औषधं यामध्ये जी घातलेली आहेत ती जी बद्धकोष्ठतेचे जे काही त्रास असतात ते या औषधामुळे कमी होतात। यासोबतच त्या व्यक्तींच्यामध्ये जिभेवर पांढऱ्या रंगाचा थर आलेला असतो। कधीकधी काही व्यक्तींना त्यांचं जेवण व्यवस्थित असते, त्यांचा व्यायाम असतो, त्यांचं झोप व्यवस्थित असते, पण तरी पण त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होत असतो। अशाने सुद्धा हे औषध घेतलं तर त्यांचा हा होणारा त्रास हा कमी होईल। अनेक रुग्णांमध्ये अशी समस्या असते की त्यांना एक दिवस पोट साफ होतं, दुसऱ्या दिवशी पोट साफ होत नाही, म्हणजे असे त्यांचे सिम्पटम्स असतात, तर त्यांनासुद्धा हे औषध अत्यंत चांगलं आहे। होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये जी औषधे येतात ही औषधं अतिशय सुरक्षित असतात। या औषधाचा डोस तुम्हाला कसा घ्यायचा आहे तर लहानांसाठी याचा डोस असा आहे, सकाळी 2 गोळ्या, दुपारी 2 गोळ्या व संध्याकाळी 2 गोळ्या ह्या जिभेवर सोडायच्या आहेत, ह्या गोळ्या चघळायच्या आहेत। व मोठ्यांसाठी ह्याचा डोस असा आहे, सकाळी 4 गोळ्या, दुपारी 4 गोळ्या व संध्याकाळी 4 गोळ्या। हे तुम्हाला 450 ग्रॅममध्ये सुद्धा अवेलेबल आहे, याची MRP आहे 655। पण इतकं मोठं औषध न घेता तुम्ही 25 ग्रॅममध्ये छोट्या पॅकेटमध्ये सुद्धा हे औषध अवेलेबल आहे, कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये तुम्ही ते घेऊ शकता।
बद्धकोष्ठता या आजाराची जर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर बद्धकोष्ठतेचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, शेजारचा बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल। सोशल माध्यमातून सुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता। सोशल अकाउंटवर असलेल्या सगळ्या लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता।